नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खजूरचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1/2 किलो खजूर बिया काढून तुकडे करून घेतलेले आहे। 1 चमचा खसखस आहे, 1 चमचा वेलची पावडर आहे, 1/2 वाटी बदामाचे तुकडे, 2 चमचे पिस्त्याचे तुकडे, 1 वाटी डेसिक्रेटेड कोकोनट आहे आणि 1 वाटी काजूचे तुकडे आहे। 2 ते 3 चमचे तूप लागणार आहे। पुढची कृती, आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप घालूया आणि हां खजूर घालून घ्यायचं आहे आपल्याला। खजूर तुम्ही मिक्सरला फिरवला तरी चालेल, पण तो पॅनमध्ये टाकल्यावर थोडंसं व्यवस्थित स्पॅचुलाने स्मॅश होतो। जसा जसा गरम होईल तो तसा तसा तो स्मॅश होत जाईल स्पॅचुलाने प्रेस केल्यावर। तर आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित खजूर। यामध्ये खजूरचाच गोडवा आहे, यामध्ये आपण साखर वगैरे ॲड नाही करणार आहे, म्हणजे शुगर फ्री मोदकही होऊ शकतात। तुम्ही पाहू शकता किती इझिली हे स्मॅश होत आहे। मीडियम हीटवर आपण 2 ते 3 मिनटं परतून घेतलेलं आहे याला। आता आपण काय करूया, इथेच बाजूला 1 चमचा तूप टाकूया आणि यामध्ये आपली खसखस ॲड करूया। हलकंसं तिला आधी इकडे परतून घेऊया, मग खजूरमध्ये मिक्स करायचं आहे। ड्रायफ्रूटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करता येईल आणि तुम्हाला खसखस आवडत असेल तर ॲड करा, किंवा नाही केलं तरी चालणार आहे। तुम्ही पाहू शकता आपली खसखस झाली आहे तुपार परतून। आता आपण यामध्ये मिक्स करूया। खजूरच्या मिश्रणामध्ये आता अजून इथे 1 छोटा चमचा तूप घालूया आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करूया, काजू बदाम पिस्ता। हलकसं फ्राय करायचं आहे इकडे, आपल्याला भाजायचं नाही आहे याला। बस दॅट्स इट। आता आपण यामध्ये मिक्स करूया। यामध्ये आपण लगेचच आता डेसिक्रेटेड कोकोनट आणि विलायची पावडर ॲड करूया, हे मिक्स करून घेऊया। आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिक्स करूया। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे। आता आपण याला 5 मिनटं थोडं थंड होऊ देऊया आणि मग याचे मोदक बनवूया। आपण साच्याला तूप लावून घेऊया थोडंसं आणि यातला थोडं थोडं घेऊन, अगदी सॉफ्ट होतं हे मिश्रण। आणि खूप वेळ पण नाही लागत खजूरचे मोदक करायला, लवकर होतात। रोज रोज बाप्पाला काय नैवेद्य करायचा, तर तुम्ही हे जरूर ट्राय करा। दाबायचं आणि एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे। आता अलगद काढून घेऊया आपण। तूप प्रत्येक वेळा लावायची गरज नाही आहे, त्याला एकदा लावलं की झालं, कारण की याच्यात आपण तूप आधीच टाकलेलं होतं। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही डेसिक्रेटेड कोकोनटमध्ये घोळवू शकता। आपण एक घोळवून घेऊया। हे असं झालं आहे।
आणि आता एक बनवून पिस्तामध्ये घोळून घेऊया. हा पण पिस्त्याची पावडर केली आहे मी मिक्सरला. मोदक बाप्पाला आवडतात. रोजही आपण वेगवेगळा नैवेद्य केला तरी छानच वाटतो. हाताने थोडंसं एक्स्ट्रा राहिलं असेल तर काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथे पिस्ताचं मिश्रण आहे त्यामध्ये घोळून घेऊया. थोडंसं ग्रीन कलर येतो याला. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण आता ह्या पिठाचे खजुराचे बाकी सर्व मोदक तयार करून घेऊया. खजूर मोदक तयार आहे. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा गणेश चतुर्थीला. आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.